माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रम राबवले जातात. मात्र यावर्षीही कोरोना महामारीचं संकट असल्यामुळं कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम होणार नसले तरी समाज उपयोगी उपक्रम सुरूच आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे चिंधळ येथे बुधवारी गरजू नागरिकांना जीवनावश्यक अन्नधान्य वाटप करण्यात आलं. यावेळी भाजपचे रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्ष एकनाथ देशेकर, पनवेल तालुका उपाध्यक्ष राम पाटील, शिंद्रणच्या सरपंच कमला देशेकर, पनवेल तालुका कोषाध्यक्ष शिवाजी दुर्गे, मधु पाडेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान कडू, संतोष नावडेकर, वसंत दामणे, एकनाथ बोडे यांच्यासह मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आदरणीय माननीय खासदार तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ भाजप पनवेल यांच्यातर्फे गरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटप दिनांक बुधवार 26 मे रोजी चिंद्रण येथे आपण वस्तू वाटप करणार आहोत. खरोखर आपल्या या पनवेल परिसरामध्ये एकमेव आपण बघतो, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाड्याखेड्यामध्ये आज किती दिवस कमीत कमी 2-3 महिने रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून गरीब गरजू लोकांना धान्य वाटपाची जी आवश्यकता आहे ती लोकांपर्यंत पोचवण्याचा आपले या परिसरातले कार्यकर्ते तुमचे आमच्या सर्व माता भगिनी लोकांपर्यंत पोचून आपल्याला कसं काय या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ज्यांना खरोखर आवश्यकता आहे त्यांना धान्य कसं देता येईल, अनेक वस्तूचे वाटप धान्याचं असू द्या, कपड्याचं असू द्या, अनेक वस्तू वाटपाच्या स्वरूपात कार्यक्रम सातत्याने या परिसरामध्ये चालू आहे. जेणेकरून आपण या जिल्ह्याला आपल्या चिंद्रामध्ये कार्यक्रम आयोजित करीत आहोत का, जेणेकरून आपल्या गरीब गरजू लोकांना ज्या वस्तू आलेल्या आहेत आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असू द्या, रामशेठ नेते आहेत ते पहिल्याशी दानशूर असल्यामुळं तिथं काय मतभेद विषय हा नाही, जातीभेदीचा विषय नसल्यामुळं ते प्रत्येकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात. अशा माध्यमातून त्याही अनेक लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे दिलेलं धान्य हे एकच गावचं करत नाही, हे सगळ्या पूर्ण तालुका उरण तालुक्यामध्ये रामशेठ ठाकूर आहे. मोठ्या मोठ्या ठिकाणी चांगल्या चांगल्या देणग्या देतात, लाखोने देणग्या करोडोने देणग्या देतात ते लोक, त्याचा ते देतात म्हणून घ्या असं करू नका. आपण त्याचा काहीतरी उपयोग करा, आपल्याला समजला पाहिजे बाबा हा माणूस का देतो, त्याला काय त्यांच्याकडे धंदा पाणी खूप मोठे श्रीमंत आहेत ते, त्यांना काही गरज नाही खरेदीची. असे कितीतरी श्रीमंत लोक आहे पण देण्याची जी दानत असते ती रामशेठ ठाकूर साहेबांच्या मध्ये. आणि आपल्या तालुक्याचे आमदार आहेत प्रशांत ठाकूर साहेब, आता ते तुम्हाला माहिती आहे त्यांच्या तर पायाला भिगरी बांधलेली आहे, म्हणजे कुठल्याही तुम्हालाही चांगलं माहिती आहे आपल्या माता भगिनी ज्या आल्यानंतर पाया पडल्याशिवाय राहत नाही, एवढा मोठा श्रीमंताचा मुलगा असून सुद्धा ही चांगली गोष्ट आहे. अशी माणसं मिळणं आपल्याला कठीण आहे, म्हणून आपण त्या पद्धतीने राहा, तुमचं स्वतःचं पहिलं आरोग्य त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर काळजी करा, तुमच्या आरोग्याची आपल्या कुटुंबाची घ्या, आपलं घर आपली जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी हे तुम्ही प्रत्येकाने करा अशी सगळ्यांना मी विनंती करतो.